मराठा मंगल कार्यालय व स्नेह बंधन बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने मराठा वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पसा नाट्यगृहात हा मेळावा आज पार पडला. या मेळाव्याला नितीन पवार, मधुकर जाधव, नारायण मगर, अविनाश वाळुंजे, शैलेंद्र तनपुरे, नितीन भोसले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मेळाव्यास आलेल्या वधूवरांनी आपला परिचय करून दिला. माजी आमदार नितीन भोसले यांनी स्नेहबंधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. मेळाव्याला उपस्थित मान्यवर नितीन भोसले, शैलेंद्र तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. आमदार हे खूप ठिकाणी मला बोलवलेलं, बऱ्याच ठिकाणी हे छोटे छोटे समाज असतात, माळी असतील, तेली असतील, साली असतील, अशा लोकांच्या कार्यक्रमाला बोलवणार. मागच्या महिन्यामध्ये मी त्या एक पाटीदार समाजाच्या लोकांसाठी गेलो होतो, रोजेकर म्हणून असे सगळे ते 700-800 लोक वधूवर सूचक कार्यक्रमामध्ये हे इतके लोक ताकदीनं एकत्र होतात, एकमेकांना ओळखून घेतात. आपण अजूनही आपल्या काही चुकीच्या विचारसरणीत असू नये, आमच्याकडे आलं पाहिजे, मुलीकडच्यांनीच आमच्याकडे आलं पाहिजे, आम्ही कसं जायचं, अशा काहीतरी विचार सरणीमध्ये आपले लोक कुठंतरी अजूनही अटक येईल. मला वाटतं याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपण आता 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, जग कुठे चाललंय, लोक कुठं चालले, आपलीही मुलं आता चांगली शिकून मोठ्या मोठ्या मराठा माणूस म्हणजे नुसतं शेतकरी आणि राजकारणीच न राहता आता उद्योग क्षेत्राकडे चाललाय, वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञ म्हणून तो जातोय, फॉरेनला आपले खूप मुलं जात आहेत. तर ह्या माध्यमातून आपणही ह्या सगळ्या जुन्या विचारसरणी बाजूला ठेवून पुढं यायला पाहिजे. ज्या मराठा मंगल कार्यालयाची आपण स्थापना केली सगळ्याच्या याच्यामधून, त्याचा जास्तीत जास्त समाजाने वापर करा हे मी प्रत्येक आपल्या बैठकीत सांगत असतो. अठरा पगड जाती जमातींचं नेतृत्व करणारा हा समाज आज मात्र मागे पडला. तो सर्वार्थाने मागे पडला, तो आर्थिकदृष्ट्या मागे पडला, तो शैक्षणिकदृष्ट्या मागे पडला. हे का झालं तर आपण काळाप्रमाणे बदललोच नाही, आपण आपल्या सगळ्या परंपरांचं जोखड आपल्या मानेवर ठेवूनच वागत राहिलो. आजही आपल्या समाजात पुनर्विवाह होत नाही, विधवा परित्यक्त महिलांना पुन्हा जगण्याचे हक्क आपण देत नाही, विधवांचा पुनर्विवाह होत नाही, गरिबांच्या घरच्या मुली करून घेत नाही कोणी, किंवा शेतकरी मुलगा असेल तर लग्न जमत नाही, अनेक कारणं आपल्याला त्यापुढे सापडतील. आणि अशाने जायचं कुठे? आणि प्रत्येक वेळेस जसं आता नितीन म्हटलं की आम्ही मुलीकडे जाणार नाही, किंवा आमचा म्हणणं असं आहे, किंवा मानपान आहे, हुंडा आहे, या सगळ्या कारणांमुळे हळूहळू करता करता आपल्या समाजातल्या मुलांना मुली मिळणं बंद झालं, कमी झालं, अनेक समाजातल्या मुलींची वय बार व्हायला लागली, आणि नंतर मग कुठेतरी काहीतरी जमतं म्हणून जमवायचं. तर हे सगळं अतिशय विचित्र आहे. आणि हे सगळं बघून मग आपल्या समाजातल्या काही लोकांनी पुढाकार घेऊन मग मेळावे कदाचित सुरू केले असते, लोकांनी यावं, बोलावं एकमेकांशी. बरोबरच तुकाराम वाघ, मधुकर जाधव यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले. परशुराम सायकेडकर नाट्यगृहात वधूवर मेळावा घेण्यात आला. सदरच्या मेळाव्यात धुळे, जळगाव, नाशिक येथून वधूवर त्यांचे पालक व मुलं मुली आले होते. वधूवर मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. वधूवर मेळावा या मेळाव्याला अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला, आणि या मेळाव्यामुळे अनेकांचे विवाह जमतात, पुनर्विवाहाचे विवाह इथे येतात, जमतात, आणि त्याच्यामुळे लोकांना चांगली एक सोय झालेली आहे. तर मी या संस्थेच्या मंडळाला अशी विनंती करीन का असे मेळावे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावा, आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल मी करेन.
या मराठा वधूवर मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रमेश भोसले, विठ्ठल काळे, मधुकर बोजगे, मदन शिरसाट, आर आर पाटील, जयवंतराव उघडे, दीपक थोरात, प्रभाकर दिंडे, नवनाथ झणकर, रंगनाथ शिरसाट, संजीवनी वाघ, तुकाराम वाघ, विलास जाधव, विजय शिंदे, सुरेश माळोदे, अरुण शिळके आदींनी विशेष परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.